नमस्कार, मी सोनाली, व्हेज नॉनस्थळका या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत करते. तर आज मी तुम्हाला दसरा स्पेशल येळवणीची कटाची आमटी बनवून दाखवणार आहे. कटाची आमटी म्हटलं तर त्याला कट असा छान आलेला पाहिजे, म्हणजे तरी छान आलेली पाहिजे. येळवणीची आमटी हे प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. तर ही मी तुम्हाला महाराष्ट्रीयन पद्धतीने जशी आमच्या गावाला येळवणीची आमटी बनवतात त्याच पद्धतीने बनवून दाखवलेली आहे. अगदी पारंपरिक रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आमच्याकडे या येळवणीच्या आमटीला सार म्हणतात. यासोबत खाण्याकरता भात बनवला जातो. तर नैवेद्यासाठी सणासुदीला पुरणपोळी आणि सार भात असा आमचा मेनू असतो. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोल्हापूरची फेमस तेलपोळी बनवून दाखवलेली आहेत. कणिक कमी आणि पुरण जास्त पारीमध्ये कसं भरायचं यासाठी भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहे, त्यामुळे जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा. ही पुरणपोळी तुम्ही पाहू शकता, जास्त पुरण भरून देखील कुठेही फुटलेली नाही आणि अगदी टम्म फुलते. चला तर मग आता येळवणीची आमटी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी साहित्य काय घेतलं आहे तर मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे. दोन कढीपत्त्याची पानं घेतल्यात, यात साधारण 15 ते 16 पानं असतील. अर्धी खोबऱ्याची वाटी पातळ स्लाईसमध्ये किसून घेतली आहे. दोन मोठे आकाराचे कांदे स्लाईसमध्ये कापून घेतले आहे. 12 ते 13 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. आपल्याला हे सर्व साहित्य आता भाजून घ्यायचे. त्याकरता गॅसवरती टवा ठेवला आहे, त्यामध्ये सुरुवातीला खोबरं घातलं आहे, त्यामध्ये 1/2 चमचा तेल घातलं आहे. आता खोबरं आपल्याला छान असं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. एकदम जास्त खोबरं गाळपट करायचं नाही, थोडासा असा तांबूस रंग यायला लागला की काढून घ्यायचं. यानंतर यामध्ये लसूण घालूयात आणि लसणासोबत कोथिंबीर देखील घालूया. लसूण आणि कोथिंबीर छान परतून घेतला की येळवणीच्या आमटीची चव खूप छान लागते. यापूर्वी मी येळवणीच्या आमटीच्या बऱ्याच रेसिपी चॅनलवरती शेअर केलेल्या आहे. त्यामध्ये कांदा खोबरं गॅसवरती भाजून काळ्या मसाल्यातील येळवणीची आमटीसुद्धा बनवून दाखवलेली आहे. 2 ते 3 मिनटं लसूण आणि कोथिंबीर परतून घेतली, आता काढून घेऊयात. याच तव्यावरती कांदा घालून छान असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घेऊयात. तर कांदा परतताना मी तेल अजिबात वापरलेलं नाही. मसाला भाजताना तेल अतिशय कमी वापरलं आहे, कारण आपल्याला कटाची आमटी बनवायची. कट छान येण्याकरता फोडणीमध्ये थोडंसं तेल जास्त वापरावं लागतं. याकरता कांदा चांगला भाजून झाला आहे, थंड करून घेऊयात. सर्व साहित्य आता थंड झालं आहे. कांद्याव्यतिरिक्त जे साहित्य आपण भाजून घेतलं होतं ते मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आणि सुरुवातीला पाणी न घालता जराशी जाडसर असं वाटून घ्यायचं. यानंतर यामधील 1 चमचाभर वाटण आपल्याला फोडणीकरता बाजूला काढून ठेवायचे. यामध्ये आता 2 चमचे शिजवलेली डाळ घालायची. तर ही कालच्या व्हिडिओमध्ये पुरणपोळी बनवताना चण्याची डाळ उकडून घेतली होती, त्यामधून 2 चमचे डाळ मी काढून घेतली होती. यामध्येच आता भाजलेला कांदा घालूयात. सुरुवातीला पाणी न घालता असंच एकदा वाटून घ्यायचं, त्यानंतर लागेल तसं पाणी घालून इथे दाखवल्याप्रमाणे मसाला वाटून घ्यायचा. येळवणीची आमटी बनवायची त्याकरता आपल्याला येळवणी हवं. कालच्या व्हिडिओमध्ये डाळ शिजून घेतल्यावर त्याचं हे पाणी गाळून घेतलं होतं. यापासूनच आज आपण आमटी बनवणार आहोत. आमटी बनवण्याकरता गॅसवरती एक मोठ्या आकाराची कढई ठेवली, त्यामध्ये एक मोठी पळी तेल घालायचं. तर तेल थोडं जास्त घालायचं, कटाची आमटी बनवतो आहे त्यामुळे याला कट छान यायला हवा. तेल थोडंसं गरम झाल्यावर 1/2 चमचा जिरे घालायचे. नंतर यामध्ये फोडणीसाठी 1 चमचाभर आपण वाटण बाजूला काढून ठेवलं होतं ते घालायचं आणि 1/2 मिनिट परतून घ्यायचं. लगेच यामध्ये कढीपत्ता घालायचा. 1/2 छोटा चमचा हळद घालायची. कट चांगला येण्याकरता रंगासाठी 1 मोठा चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं. ही मिरची पावडर तिखट नसते पण रंग खूप छान येतो. 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा. 1/2 चमचा घरगुती साठवणीचा मसाला घालायचा. आणि आता मंद आचेवर हे मसाले छान असे तेलात परतून घ्यायचे. 2 ते 2.5 मिनटं मसाला हा परतून घेतला, त्यानंतर यामध्ये बनवलेलं वाटण घालायचं. लो किंवा मिडियम गॅसच्या फ्लेमवरती हा मसाला तेल बाजूला सुटेपर्यंत परतून घ्यायचा. लक्षात असू द्या, कट जर आपल्याला छान हवा असेल तर हा मसाला परतताना घाई करू नका. मसाला चांगल्या तेलात परतला की याला कटसुद्धा खूप छान येतो. साधारण मसाला परतवण्याकरता 3 ते 4 मिनिट लागतात. तर इथे तुम्ही पाहू शकता साधारण 4 मिनिट हा मसाला मी छान असा परतून घेतला आहे. यामध्ये आता बनवलेलं सर्व येळवणी घालून घेऊया.
एवढ्या साहित्यांमध्ये साधारण 15 ते 20 लोक जेवतील एवढी आमटी तयार होते। यामध्ये आता आवश्यकतेनुसार पाणी घालायचं। कटाची आमटी ही थोडीशी पातळच असते, एकदम घट्ट नसते, तर आमटी एकदा हलवून घ्यायची। आमटी मला थोडीशी घट्ट वाटते, उकळल्यानंतर ही अजून थोडीशी आटणार आहे। तुम्हाला जर घट्टच आमटी बनवायची असेल तर पाणी नाही ओतलं तरी देखील चालेल। आता यामध्ये मी साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं आहे। आता पुन्हा एकदा ही आमटी आपण हलवून पाहूयात। तर बघा, उकळी आल्यानंतर ही अजून थोडीशी घट्ट होणार आहे। आता या आमटीला छान अशी उकळी येऊन देऊयात। आमटीला लवकर उकळी येण्याकरता गॅसची फ्लेम मोठी केली आहे। आमटीला उकळी आल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता गॅसची फ्लेम कमी करायची। मंद गॅसवरती ही आमटी 4 ते 5 मिनिट उकळून घ्यायची। साधारण 5 मिनटं ही आमटी मी उकळून घेतली। वरून बारीक कापलेली कोथिंबीर घालायची। आता गॅसची फ्लेम मी बंद केली आहे। ही येळवण्याची कटाची आमटी आता हलवून घेऊयात। तर तुम्ही इथे पाहू शकता या आमटीला कट किती छान आला आहे, म्हणजे तरी किती छान आली आहे। खायला देताना सोबत लिंबू द्यायचं। तशी तर ही कटाची आमटी प्यायला खूप छान लागते, भातासोबत खायला एकदम भन्नाट लागते। बऱ्याच ठिकाणी या आमटीमध्ये गूळ, चिंचेचं कोळ किंवा मग आमसूल घालतात, परंतु आमच्या इकडे वापरत नाहीत, त्यामुळे मी इथे वापरलेला नाही। रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे या दसऱ्याला नक्कीच तुम्ही अशी येळवणीची आमटी बनवून पहा आणि तुमची आमटी कशी झाली मला कमेंट करून कळवा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूयात असेच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।